हॅलो uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती मी सागर करे आपण सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो uh, तुम्हाला माहितीच आहे आज तलाठी परीक्षेचा समारोप झाला त्या अर्थाने आता पाठीमागं सुद्धा आपण सेशन घेतलेलं होतं ज्यामध्ये मी सुरुवातीचे फक्त एक दहा पंधरा मिनिटं थांबलेलो होतो कारण महासंग्राम आपला वाजता होता त्या कारणामुळं मी ते कंटिन्यू करू शकलो नव्हतो तर आजची ही आपली तिसरी सिरीज आहे सिरीज म्हणण्यापेक्षा हा uh तिसरा भाग आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महासंग्राम ही सिरीज पुन्हा एकदा सुरू होते काही लोकांपर्यंत माहिती नाही तर त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून तुमच्या कंबाईनची परीक्षा होईपर्यंत प्रिलियमची असेल किंवा आता मुख्य परीक्षा सगळ्या होणार आहेत ग्रुप सीची पण तुमची मुख्य परीक्षा होणार आहे राज्य सेवेची मुख्य परीक्षा होणार आहे इवन ग्रुप बीची पण मुख्य परीक्षा होणार आहे या सर्व परीक्षांच्या अनुषंगाने हे सेशन तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहेत ज्या लोकांनी पहिले दोन सेशन पाहिलेले नाही आहेत तर त्यांनी ते सेशन पाहून घ्या आणि त्यानंतरच सिक्वेन्स वाईज सगळे सेशन कव्हर करा जेणेकरून तुम्हाला या सेशनचा पेपरमध्ये एक एकशे एक टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आवाज माझा येतो सर्वांना सांगा अश्विनी वैशाली योगिता मॅडम गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू गुड इव्हिनिंग लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की या सेशनचं महत्व हे तेव्हा कळेल तुम्हाला ज्यावेळेस तुमची पूर्वपरीक्षा झालेली असेल सो माझ्यासोबत तुम्ही ट्यून राहायचं आहे यामध्ये आपण जास्त वेळ न घेता एका तासामध्ये जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो अगोदरचे जुने सेशन तुम्हाला अडीच तीन तासांचे सुद्धा बघायला मिळतील परंतु याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात आणि एवढा वेळ तुमचाही मी घेऊ शकत नाही त्यामुळं आपण टप्प्याटप्प्याने या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत यस जगदीश सर गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग येतोय आवाज माझा लिंक फक्त सगळ्यांना शेअर करा मी टेक्निकल टीमला पण आमच्या रिक्वेस्ट करेल की आपले जेवढे काही टेलिग्राम चॅनल्स आहेत तर तिथपर्यंत सुद्धा मुलांना हा मेसेज द्या जेणेकरून मुलांना समजेल सेशन आपलं सुरू झालेलं आहे त्यापूर्वी आपण चर्चा करूया ती म्हणजे की तुम्हाला क्वेश्चन पेपर ओके क्वेशन पेपर सर्वांना मिळालेला आहे का पीडीएफ मिळालेली आहे का पीडीएफ जर मिळालेली असेल तर ती पीडीएफ ओपन करा किंवा जर प्रिंट काढलेली असेल तर अतिशय उत्तम अजून तुम्हाला व्यवस्थितपणे ॲनालिसिस करता येईल किंवा ज्यांना अजून पीडीएफच मिळालेलं नाहीये तर त्यांनी टेलिग्राम ग्रुपवरती चेक करा त्यावरती पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे सो so, आपण सेशनला उशीर न करता सेशन सुरू करतोय आणि जरा थोडं फास्ट घ्यायचं आपल्याला सेशन कारण की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुमचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि जेवढे काही लोक लाईव्ह आहेत तर त्या सर्वांना मी रिक्वेस्ट करतो की प्रयत्न करा की ज्यावेळेस तुमच्या समोर प्रश्न आहे उत्तर माहीत असेल तर नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करा माहीत नसेल तरीही लॉजिक लावा कारण चुका या तुमच्या हितच करायच्या आहेत यानंतर परीक्षेत जर या स्वरूपातला कुठला क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या क्वेश्चन चुकला नाही पाहिजे ओके सो सगळ्यांच्या समोर मी उशीर न करता क्वेश्चन पहिला समोर ठेवतोय चला पहिला क्वेश्चन सगळ्यांना दिसतोय उत्तर देण्याचा मला प्रयत्न करा पेन मी रेडी घेतो जेणेकरून तुम्हाला हायलाईट आणि व्यवस्थितपणे दिसेल <coughs> आणि आज बऱ्यापैकी मुलांची एक्झाम झालेली आहे त्यामुळं मुलं आज आराम करत असावेत परंतु जास्तीत जास्त मुलं हे ग्रुप बी आणि राज्यसेवेचे फॉलो करत असावेत हे सेशन एकंदरीत मला पाहायला मिळालेलं आहे सरळ सेवेला तितकासा युट्यूबला दिसलोच नाही अजिबात एकही लेक्चर माझ्या सरळ सेवेला तुम्हाला दिसणार नाही कारण का याच्यामध्ये आपल्याला सांगायला मला आनंद ह्या गोष्टीचा होतो की आ, जर आपण डेप्थ मध्ये दिलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो सरळ सेवेला एकदम सोपं सोपं असतं आणि तुम्ही जर ऑलरेडी ग्रुप बी ची राज्यसेवेची तयारी करून सर्व सेवा देताय आहे तर ते अल्टिमेटली तुम्हाला त्या सर्व सेशनचा फायदा झालेला असेल आवाज माझा कमी येतोय का एकदा सगळ्यांनी सांगा आवाज माझा क्लिअर येतोय का उत्तर द्या मला प्रश्नाची प्रश्न काय तुमच्या समोर दिशा योजना बाबत खालील विधाने अभ्यासा दिशा नावाची एक योजना आहे त्या योजनेबाबत तुम्हाला विधाने अभ्यासायचे आहेत अगोदर उत्तर काढू आणि त्यानंतर त्याचं अनालिसिस करू पहिलं विधान अखिल भारतीय स्तरावर न्याय मिळवण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक एकात्मिक आणि पद्धतशीर आयडेंटिटी प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे यस yes, बरोबर आहे मग दिशा म्हणलं की तुम्हाला डोक्यासमोर किंवा बॅक ऑफ द माइंड थीम काय असली पाहिजे की न्याय मिळवण्याच्या उद्देशाने जस्टिस प्रॉपर जस्टिस मिळण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ही योजना दुसरी भारतीय राज्य घटनेतील प्रस्तावितेत प्रस्तावना जे आपल्या घटनेचं प्रियंबल आहे आणि अनुच्छेद अकरा एकवीस आणि एकोणचाळीस अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे भारतातील लोकांना न्याय मिळवून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आता हे तुम्हाला जर मानाने तुम्ही स्टेटमेंट वाचलं तर बरोबर वाटते परंतु इथे अॅकुरसी खूप मॅटर करणार आहे तुमची यामध्ये प्रस्तावने मध्ये सुद्धा न्यायाचा उल्लेख केलेला आहे आपल्या परंतु आर्टिकल अकरा यामध्ये कुठे न्यायाचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्याच्यामुळे हे विधान मित्रांनो तुमचं कसं आहे चुकीचं आहे इथं कलम ऐवजी तुम्ही कलम काय म्हणू शकता चौदा असायला पाहिजे होतं मग ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशन मधले तीन आर्टिकल्स ज्यामध्ये आर्टिकल नंबर फोर्टीन आर्टिकल नंबर ट्वेंटी वन कारण चौदा जे आर्टिकल आहे कशाबद्दल सांगतं कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण एकवीस सांगतं जीविताचा हक्क ते पण प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा हक्क आहे आणि एकोणचाळीस मध्ये आपण म्हणूयात की समाज म्हणजे कल्याणकारी राज्य बनवत असताना राज्य संस्थेला काही विशिष्ट तरतुदी कराव्या लागतात मग यामध्ये समानता असेल किमान वेतन असेल सगळ्यांच्या आरोग्याचा विकास असेल हे आर्टिकल थर्टी नाईन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे भारतातील लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे सो स्टेटमेंट चुकीच आहे पर्यंत आपण करीट केलं त्याला अकराच्या ऐवजी किती पाहिजे होतं चौदा पाहिजे होतं त्यापुढे ही योजना दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली आहे यस बरोबर आहे योजनेचा कालावधी किती आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस प्रश्न विचारलेला आहे की वरील विधानांमधून सत्य विधान तुम्हाला शोधायचे आहेत बरोबर विधान अशा व्यवस्थित राऊंड करायचं आहे किंवा त्याला हायलाईट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो सो so, याच्यामध्ये ब तर विधान चुकीचं आहे हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक तीन जर तुम्ही पीडीएफ ओपन केले असेल तर त्यावरती टिकमार्क करू शकता मग आता ही जी दिशा योजना आहे ओके ह्या दिशा योजनेबद्दल थोडं आपण डिस्कशन करायचा डिस्कशनवरती बोलूयात कारण का यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दिशा योजना ही विशेषतः सर्वांना न्याय देण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेली होती याचं अनालिसिस आपण बघूयात आता कायदा आणि न्याय मंत्री जे आहेत आपलं कायदा आणि न्याय मंत्री लॉ अँड जस्टिस आ, मिनिस्टर्स ज्याला आपण म्हणतो त्यांनी डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये लोकसभेला माहिती देत असताना दिशा योजनेची घोषणा केलेली होती आता दिशा नावाचा फॉर्म ही तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो डी आय एस एच ए लॉन्ग फॉर्म काय होतो बघा डिझायनिंग डिझायनिंग इनोव्हेटिव्ह डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन फॉर सोल्युशन आहे ही योजना दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये तयार केलेली आलेली आहे थोडक्यात काय जे आपल्या देशामधल्या लिगल सर्व्हिसेस आहेत किंवा कायदेशीर सेवा आहेत यांचं नागरिकांमध्ये प्रॉपरपणे डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे नागरिकांपर्यंत या पोहोचल्या पाहिजेत या उद्देशाने ही योजना सुरू केलेली पाहायला येते मग ह्या योजनेचे घटक कोणते कोणते आहेत असाही प्रश्न पेपरला विचारला जाऊ शकतो या योजनेच्या घटकामध्ये आपल्याला सांगता येईल ते म्हणजेच काय टेली लॉ किंवा टेले लॉ असं म्हणलं जातं म्हणजेच की ह्याचा पर्पज काय बघा की रिचिंग द अनरिच म्हणजे ज्या ठिकाणी न्यायिक सेवा पोहोचलेली नाहीये अशा ठिकाणी न्याय त्यांना लोकांना न्याय मिळवण्यासाठी ती सेवा पोहोचली पाहिजे त्यासाठी टेले लॉ हा एक योजनेचा घटक महत्वाचा आहे दुसरा महत्वाचा योजनेचा घटक आहे तो म्हणजे कुठला न्यायबंधू कार्यक्रम न्यायबंधू कार्यक्रम हा सुद्धा घटक आहे याच्यामधून जर तुम्ही बघितलं तर नागरिकांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आपल्या भारतीय राज्य घटनेचं कलम जर तुम्ही बघितलं थर्टी नाईन कॅपिटल ए जे बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने एकोणीशे शहात्तर ला जोडलं होतं या कलमामध्येच तरतूद केलेली आहे की नागरिकांना मोफत कायदेशीर सहाय्य दिलं जाईल फ्री लीगल एड ज्याला असं म्हणलं जातं तर नागरिकांना मोफत भारतीय राज्यघटनेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत आज आजच आज आज कुठतरी एक प्रश्न आला होता की राईट टू अबोर्शन राईट टू अबोर्शन हा कोणत्या कलमाच्या अंतर्गत असलेला फंडामेंटल राईट आहे सो आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये येणारा तो फंडामेंटल राईट आहे सो हे सगळे करंटचे रिलेव्स आहेत बरं का म्हणजे आयोग जर प्रश्न विचारतोय तर कुठेतरी करंट मध्ये त्याला महत्व असतं आणि करंटच्या अर्थानेच तो क्वेशन तुम्हाला विचारलेला असतो अशा स्वरूपाची ही दिशा योजना एकदम सोपा प्रश्न होता तुम्ही बाकीचे प्रश्न आहे बघा भारतातला पहिला पूर्ण ग्रंथालय असणारा कोणत्या राज्यातला आहे प्रश्न फिरून विचारलाय त्यांनी राज्य नाही विचारलं तर मतदारसंघ जो आहे मग आता मतदारसंघाचं नाव पण तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि ते राज्य पण माहित असलं पाहिजे काय उत्तर असायला पाहिजे ह्याचं सांगा मला भारतातलं पूर्ण ग्रंथालय असणारा मतदारसंघ कुठल्या राज्यातला आहे तर तो आहे केरळ राज्यातला आणि केरळ थोडं लॉजिक तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे की आपल्याकडे लिटरसीचा जो रेट आहे साक्षरतेचा जो दर आहे तर हा साक्षरतेचा दर कुठल्या राज्यात जास्त आहे अर्थातच तो केरळमध्ये आहे त्याच्यामुळं केरळ हे राज्य आहे परंतु केरळमधला जो मतदारसंघ आहे धर्मदाय नावाचा ओके धर्मदाय या नावाचा या मतदारसंघाचं महत्व हे आहे की या मतदारसंघाचा स्वतः जे केरळचे मुख्यमंत्री आहेत बघा पिनराई विजयन पी विजयन जे सीएम आहेत केरळचे त्यांचा हा मतदारसंघ आहे धर्मदाय त्यामुळं केरळचं हे महत्व आहे विशेषत केरळबद्दल तुम्हाला व्हेरी गुड केरळ बद्दल माहित असलं पाहिजे की भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता दर्जा प्राप्त असणार पहिलं राज्य कोणतं आहे केरळ हंड्रेड पर्सेंट लिटरसी शंभर टक्के साक्षरता असणार पहिलं राज्य सुद्धा कोणतं आहे केरळच आहे तसेच भारतातल्या मधल्या असं एक कदाचित असं एकमेव राज्य आहे की जिथे प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय आहे म्हणून तर लिटरसी रेट कसा आहे तिथला हंड्रेड पर्सेंट आहे हेही सांगता येतं वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न होता परंतु ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल या सर्व एक्झाम मध्ये अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात काही मल्टीलाइन्स असतात तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी मी अवेलेबल करून दिलेले आहेत त्या पुढचा प्रश्न सांगा मला उत्तर सांगा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन सामाजिक आणि भावनिक शिक्षणाला ओके सामाजिक आणि भावनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्रिपुरा सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे सो राज्यांच्या योजना सुद्धा पेपरला हमकास विचारल्या जातात त्या अर्थाने हा प्रश्न मी टाकलेला होता तर त्रिपुरा राज्याने ही योजना सुरू केलेली आहे बघा आता ऑप्शन असे आपल्याला वाटतात हे असेल ते असेल परंतु इथं तुम्हाला कन्फर्मच माहीत असलं पाहिजे ती योजना आहे बघा सहर्ष नावाची सहर्ष नावाची योजना त्रिपुरा राज्याने सुरू केलेली आहे दोन हजार बावीस मध्ये ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये चाळीस शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावरती ही योजना सुरू करण्यात आलेली होती विशेषत आपल्या देशातली जी बालकं आहेत कारण की देशाचं भविष्यच कोण असतात देशाची बालके असतात मग या बालकांचं बालकांनी आनंदामध्ये शिक्षण पूर्ण करावं या उद्देशाने ही योजना त्रिपुरा सरकारने सुरू केलेली आहे विशेषत परफॉर्मिंग परफॉर्मन्स ग्रेडिंग मध्ये त्रिपुरा हे ग्रेड एक श्रेणीच्या यादीमध्ये येणार राज्य आहे त्यामुळे त्या त्रिपुरामध्ये जरी इन्फ्रास्ट्रक्चर कमी असलं तरी सुद्धा अशा स्वरूपाच्या योजना या राज्याला प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी चर्चेमध्ये ठेवत असत तर ही एक ऑनलाईनर स्वरूपाचा क्वेश्चन होता कारण की आपल्या टायटलचं चा नावच आहे आपल्या महासाग्रामच्या टीसीएस सी आय बी पी एस जास्त डिटेलमध्ये जाता येत नाही सो फास्ट फास्ट आपण घेण्याचा प्रयत्न करतोय पुढचा प्रश्न चला ह्याचं उत्तर द्या मला ह्याचं उत्तर द्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव ओके आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं होतं द्या उत्तर मला ह्याची उत्तर द्या ह्याचं असणार पाहिजे गुजरात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन तेवी हजार तेवीसचा जो हा पतंग महोत्सव झाला याचं उद्घाटन जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सात जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये गुजरात मधलं जे शहर आहे अहमदाबाद अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं सो नेक्स्ट टाइम क्वेश्चन न विचारता फक्त सिटी सुद्धा विचारली जाऊ शकते तर ती सिटी आहे अहमदाबाद त्यानंतरनं याचं उद्घाटन कुणी केलं होतं गुजरातचे सीएम भूपेंद्र पटेल उद्घाटन भूपेंद्र पटेल यांच्या मार्फत झालेलं होतं त्यानंतर आपण सांगू शकतो की दोन आठ ते चौदा जानेवारी ओके आठ ते चौदा जानेवारी या दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे विशेषत या महोत्सवाची जी थीम होती किंवा महोत्सवामध्ये फोकस केलेला घटक होता तो म्हणजे कुठला जी ट्वेंटी होता कारण की आता मी कालच्या सेशन मध्येच तुम्हाला सांगितलं की जी ट्वेंटीची आपली परिषद अठ्ठावीस शिक्ष परिषद आपल्या दिल्लीमध्ये नऊ दहा सप्टेंबरला पार पडली पाठीमागच त्या अर्थाने त्याच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्यावरती ही क्वेश्चन आयोग तुम्हाला परीक्षेला विचारू शकत त्यामुळे जगभरामधले जे काही पतंग निर्माते असतील तसेच फ्लायस असतील किंवा त्यांच्या निर्मितीचे प्रदर्शन करण्यासाठी उडण्याचे म्हणजे पतंगीला उडवण्याचे प्रभावी तंत्र प्रदर्शित करण्यासाठी एकत्र जमलेले असतात या महोत्सवामध्ये त्यामुळं ह्याचं ऑनलाईनवर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला डायरेक्ट जाऊ शकतो त्या पुढचा प्रश्न ह्याचं उत्तर द्या मला एका साइडला क्वेश्चन घेतलेले आहे त्याचं कारण म्हणजे काय की तुम्हाला क्वेश्चन सोडवता आला पाहिजे उत्तर द्या सगळ्यांनी कमेंट करून बरोबर आहे गुजरात मधील अहमदाबाद सेफ सिटी प्रकल्प बघा खालीलपैकी कोणत्या शहराने सर्वप्रथम सेफ सिटी प्रकल्प राबवलेला आहे आता सेफ सिटी प्रकल्प म्हणजे काय की त्या राज्यांमधल्या मुली असतील त्या राज्यांमधल्या महिला असतील तर त्यांच्या हमी घेणं हा त्याचा काय महत्वाचा प्रकल्प आहे किंवा त्याचा महत्वाचा काय पर्पज आहे आता यात जर तुम्ही पाहिलं तर दिल्ली सारखं शहर अशा स्वरूपाचे काही प्रकल्प तुम्हाला राबवताना पाहायला मिळतं जसं की आता पाठ्यमाग दिल्लीचं जे हायकोर्ट होतं त्यांनी एक प्रोजेक्ट राबवलेला होता झिरो पेंडन्सी म्हणजे जेवढ्या काय केसेस हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत तर त्या पटपट सगळ्या सॉल्व्ह केल्या पाहिजेत या उद्देशाने प्रकल्प सुद्धा भारतातलं पहिलं हायकोर्ट जे आहे तर ते म्हणजे दिल्ली हायकोर्टच आहे सो असे काहीतरी लॉजिक तुम्हाला डेव्हलप आहे की जिथं कोण इनिशिएटिव्ह सुरुवातीला घेत आहे सो दिल्लीमध्येच हा इनिशिएटिव्ह घेतला गेलेला होता दिल्लीचे नायब राज्यपाल असू द्या विनय कुमार सक्सेना विनय कुमार सक्सेना यांनी या कार्यक्रमाची किंवा या प्रकल्पाची अंमलबजावणी दोन हजार तेवीस मध्ये झाली पाहिजे अशा स्वरूपाचे आदेश तिथल्या पोलिसांना देण्यात आलेले होते त्यापुढं हा जो कार्यक्रम आहे हा कोणा कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने पार पाडला जातो हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे महिला आणि बाल विकास मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून किंवा यांच्या सहकार्यातून निर्भया फंड अंतर्गत यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि यांच्या सहकार्यातूनच निर्भया जो फंड आहे याच्यावरती मला वाटतं पाठ्यमाग आपण एक घेतलेला होता पाठ्यमागच्या महासंग्रामच्या सेशन्स मध्ये निर्भया फंड हा पुढे येतो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो सो या सेफ सिटी साठी जे नोडल एजन्सी म्हणून मिनिस्टर काम करते ते गृह मंत्रालय काम करते हा जो प्रकल्प आहे हा भारतातल्या मुख्य शहरांमध्ये सुरू करायचा आहे तर ती शहरं कोणती कोणती आहेत ती सुद्धा तुम्हाला माहित असली पाहिजेत जसं की आता दिल्ली आपण बघितलं त्यानंतर मुंबई आहे त्यापुढे चेन्नई आहे कोलकत्ता हैदराबाद अहमदाबाद अहमदाबाद शॉर्ट मध्ये लिहितोय लखनौ आणि बँगलोर अशी जी चार सॉरी अशी जी आठ मेट्रो शहर आहेत या आठ मेट्रो शहरांमध्ये अशा स्वरूपाचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे विशेषतः यासाठी जो काही खर्च येणार आहे एक्सपेंडिचर ह्याचा जो होणार आहे एक्सपेंडिचर या खर्चाची विभागणी केंद्र सरकार स्वतः साठ टक्के करणार आहे आणि राज्य सरकारकडे याची चाळीस टक्के जबाबदारी असणार आहे सो खर्चाचं डिस्ट्रीब्युशन सिक्स्टी पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट असं सेफ सिटी से प्रकल्पाच्या अंतर्गत ठेवण्यात था आलेला रिक, आहे सार्वजनिक जागांवरती महिलांना किंवा मुलींना सुरक्षितता प्रदान करणं किंवा एक चांगलं वातावरण बनवणं हा ह्याच्या पाठिमागचा पर्पज आहे मग त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा असतील किंवा तसेच मशीन लर्निंग आणि फेशियल रि सुविधा सुद्धा ह्याच्यामध्ये असणार आहेत या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्या पुढचा प्रश्न चला उत्तर द्या नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये मी आता मिक्स जरा करंट घेतोय तुमचं कारण की जास्तीत जास्त एरिया तुमचा कव्हर झाला पाहिजे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये मणिपूर राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते राज्य आणि महोत्सवावरती वारंवार क्वेश्चन विचारतात जोडा लावला प्रश्न येतो ऑनलाईनवर सुद्धा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो मग मणिपूरचा जो महोत्सव आहे तो महोत्सव कोणता आहे मणिपूरचा कोण सांगेल उत्तर द्या मला संगाई ओके संगाई नावाचा महोत्सव मणिपूर मध्ये साजरा करण्यात येतो त्यानंतर हॉर्नबिल सर्वांना माहिती आहे नागालँडचा आहे हॉर्नबिल नागालँडचा आहे त्यानंतर वांगला जो महोत्सव आहे वांगला हा कोणत्या राज्याचा आहे मेघालयचा आणि संगोई जो आहे तो मणिपूरचा महोत्सव आपल्याला सांगता येऊ शकतो मणिपूर संगाई महोत्सव असं सुद्धा ओळखलं जातं बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आता संघाई काय आहे मित्रांनो येस yes, बरोबर डान्सिंग डिअर असं त्याला म्हणलं जातं कारण की मणिपूर राज्याचा जो राज्य प्राणी आहे तो म्हणजे संगाई संगाई हे काय आहे एक हरिण आहे बघा डिअर आहे ओके हरणाचे नाव आहे त्या अर्थानेच हा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय मणिपूर या राज्याने घेतलेला होता व्हेरी गुड त्या पुढचा प्रश्न हा आला पाहिजे वन लाईनवर क्वेश्चन संपले आता मल्टी लाईनचा एखादा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा उत्तर द्या तुमच्या उत्तरानंतर आपण त्याचं उत्तर काढू आणि त्याचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू हा <coughs> उत्तर पाहिजे तर वरील दिलेल्या विधानांमधून चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं होतं विच इज रॉंग स्टेटमेंट काय म्हणतोय बघा नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग याला आपण काय म्हणतो एन ने, yes, right ने परख नावाचं भारतातलं पहिलं राष्ट्रीय मूल्यांकन अधिसूचित केलेलं होतं यस राईट आहे एन ने परख नावाचं राष्ट्रीय मूल्यांकन अधिसूचित केलेलं आहे परतचे उद्दिष्ट म्हणजे परत चलोखून काय होतं बघा पी आर परख असं उद्दिष्ट सर्व बोर्डांसाठी मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणं आहे राईट आहे परख ही संस्था तीन प्रमुख मूल्यांकन क्षेत्रावर कार्य करेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मूल्यांकन असेल शाळा आधारित मूल्यांकन असेल आणि परीक्षा सुधारणा यांचा समावेश असणार आहे सिंपल क्वेश्चन होता अशा स्वरूपाचे क्वेश्चन येतात सो ह्याचं उत्तर असलं पाहिजे यापैकी एकही नाही म्हणजेच की वरीलपैकी सर्व स्टेटमेंट्स कसे आहेत मित्रांनो बरोबर आहेत त्यामुळे परतचा जो काही तुम्हाला लॉंग फर्म आहे तो सुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला परफॉर्मन्स असेसमेंट परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस फॉर नॉलेज नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट स्वरूपाचा हा आहे परक आणि नॅकच्या धर्तीवरती स्थापन केलेली संस्था जी आहे ती परक आहे हीच एज्युकेशनल इन्स्टिट्युशन काय करते ॲनालिसिस करते आणि त्यानंतर त्याचं रँकिंग बनवत असते सो याचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक चार तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये मेन्शन तुम्ही करू शकता चला पुढचा प्रश्न त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांद्वारे चालवला जाणारा देशातील सर्वात मोठा सारंग महोत्सव वन लाईनर बनू शकतो सारंग महोत्सव खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आलेला होता आता इथे असे तुम्हाला ऑप्शन दिसतात तिथे काय लॉजिक लागत नाही सो रट्टा मारणे हा एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे पाठ तुमचं होईलच परंतु वारंवार त्याला तुम्ही रिपीट केलं पाहिजे आय आय टी मद्रास सारंग महोत्सव जो आहे हा आय आय टी मद्रास या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आता मुद्दा हा आहे की हा जो सारंग महोत्सव आहे याचं वैशिष्ट्य काय बघा की या आय आय टी मद्रास मध्ये नाईनटीन सेवन्टी फोर पासून एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून हा महोत्सव साजरा केला जातो आणि भारतामधला सेकंड ओल्डेस्ट हा काय आहे महोत्सव आहे भारतातला सर्वात जुना दुसरा महोत्सव म्हणून सार महोत्सवला विचारात घेतलं जातं बरोबर आहे सुरेखा मॅडम मंजिरी मॅडम सुद्धा बरोबर आहे आय आय टी मद्रास हे उत्तर असलं पाहिजे आय आय टी मद्रास या ठिकाणी अकरा जानेवारी पासून ते पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडलेला होता या कार्यक्रमामध्ये पाचशे पेक्षा जास्त महाविद्यालयाच्या सहभागासह पेक्षा जास्त म्हणजे पाचशे पेक्षा जास्त महाविद्यालय त्यामध्ये सहभागी झाले होते आणि शंभरपेक्षा जास्त कार्यक्रमांचं तिथं आयोजन करण्यात आलेलं होतं तर विद्यार्थ्यांद्वारे चालवला जाणारा हा देशातील सर्वात मोठा महोत्सव सारंग महोत्सव ओळखला जातो तो आय आय टी मद्रास यांनी आयोजित करण्यात आलेला होता त्या पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचे क्वेश्चन आयोगाला खूप आवडतात बर का अशा स्वरूपाचे क्वेश्चन आता बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने फॅमिली आय डी ओके फॅमिली आय डी वन फॅमिली वन आयडेंटिटी म्हणजे एक कुटुंब एक ओळख हे पोर्टल सुरू केलेलं आहे मग आता असं कोणतं राज्य असू शकतं तर ते राज्य आहे मित्रांनो उत्तर प्रदेश ते राज्य कोणतं आहे उत्तर प्रदेश व्हेरी गुड आर बी व्हेरी गुड प्रति कुटुंब एक नोकरी प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी अशा स्वरूपाची स्कीम किंवा योजना सुरू करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला आहे आता तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे एक योजना आहे बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी जी स्कीम आहे नॅशनल फूड सिक्युरिटी या योजनेचं एखादा व्यक्ती जर पात्र नाहीये बघा पात्र नाही असा व्यक्तीकडे एक कुटुंब एक ओळखपत्र असलं पाहिजे असं उत्तर प्रदेशने सरकारने निर्णय घेतलेला आहे परंतु ऑलरेडी जर राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा कोण पात्र असलेला एखादा लाभार्थी आहे जो त्याचा लाभ घेतोय तर अशा व्यक्तीकडे जे रेशन कार्ड आहे त्याच्याकडे जे शिधापत्रिका आहे त्याची रेशन कार्ड आहे तर हे रेशन कार्ड म्हणून किंवा रेशन कार्डलाच काय म्हटलं जाईल त्याच्या कुटुंबाचं आयडेंटिटी किंवा ओळखपत्र म्हणून समजलं जाईल असा निर्णय उत्तर प्रदेशने घेतलेला होता सो वन फॅमिली वन आय डी जे आहे तर हे पोर्टल सुरू करणार भारतातलं राज्य आहे उत्तर प्रदेश त्या पुढचा दहावा प्रश्न <coughs> असेही क्वेश्चन येतात वारंवार उत्तर देण्याचा प्रयत्न करा युनिसेफ नावाची एक संघटना आहे तुम्हाला माहिती आहे पण इथं युनिसेफ इंडिया म्हणतोय आपण जगामध्ये युनिसेफ नावाची संघटना बद्दल तुम्हाला माहित असेल बघा युनिसेफ युनायटेड नेशन युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड असा याचा लाँग फॉर्म होतो इमर्जन्सी फंड आपत्कालीन निधी याचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी बघा अमेरिकेमधलं एकोणीसशे सेहेचाळीस ला स्थापन झालेली एक संस्था आहे त्याच्याच आधारावरती युनिसेफ इंडिया ही जी संस्था आहे यांनी कुठल्या व्यक्तीची नेमणूक बाल हक्कांसाठीचा राष्ट्रीय सदीच्या दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा त्याचं नॉमिनेशन करण्यात आलेलं आहे तर आयुष्यमान खुराना बाकी चे एक्टर आता बाकीचे सगळे तुम्हाला ऍक्टर परंतु आता तिथं आपल्याला स्पेसिफिकच माहित असलं पाहिजे आयुष्यमान खुराना यांची इथे नियुक्ती करण्यात आलेली होती तर युनेस्कोने युनेस्को आता हे युनिसेफ झालं बरं का अजून ह्याच्यावरती काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतो युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे म्हणजे जे जगामध्ये जागतिक वारसा स्थानचा दर्जा प्रदान करत तसंच या युनेस्कोने एक असं वर्ष होतं की जे चिल्ड्रन इयर म्हणून इंटरनॅशनल चिल्ड्रन इयर म्हणून घोषित केलेलं होतं युनेस्कोने तर ते होतं एकोणीसशे असू द्या एकोणऐंशी प्रश्न विचारला जाऊ शकतो युनेस्कोने घोषित केलेलं चिल्ड्रन इयर आंतरराष्ट्रीय बाल वर्ष जे आहे ते एकोणीशे एकोणऐंशी आहे बरोबर आहे अकरा डिसेंबरला युनिसेफ डे आपण साजरा करतो अकरा डिसेंबरला त्या पुढे चौदा नोव्हेंबरला माहित असेल तुम्हाला चिल्ड्रन डे आपल्या भारतामध्ये आपण सेलिब्रेट करतो असले क्वेश्चन काय फालतू येत नाही पेपरला सो टाइमपास म्हणून सोडून द्यायचे आज बघा चौदा सप्टेंबर आहे आज आपण कुठला दिवस साजरा करतो हिंदी दिवस साजरा करतो आणि सध्या इंडिया असेल भारत असेल या मुद्द्यांवरून जरा थोडं खूप भारतामध्ये राजकारण सुरू आहे किंवा भारतामध्ये खूप मतांतर आपल्याला बघायला मिळतात सो हा सगळा अजेंडा कशासाठी आहे किंवा या अजेंड्याचा आपल्या जीएस सोबत काय मुद्दा किंवा त्याचं काय रिलेवन्स आहे का हे बघणं आपण अपेक्षित आहे रिक्वेस्ट आहे करंटला फक्त चला मार्क तुम्हाला कमी येणार उत्तर असलं पाहिजे आयुष्यमान खुराना याच्यामध्ये प्रत्येक बालकाच्या जगण्यामध्ये भरभराटीचं बार आणि संरक्षित होण्याचं जे हक्क आहे ते सुनिश्चित करण्यासाठी यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आलेली होती आणि याच्या अगोदरही आयुष्यमान खुराना यांची सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये आता आपण रिसेंटली बघतोय परंतु याच्या अगोदर सुद्धा सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये बालकांवर जे हिंसाचार होतो तो संपवण्यासाठी जो काही व्यापक अजेंडा बनवलेला होता त्या व्यापक अजेंड्यासाठी सेलिब्रिटी अॅडव्होकेट म्हणून यांचीच नियुक्ती करण्यात आलेली होती पण ही एकोणीशे सॉरी दोन हजार वीस ची ती न्यूज आहे आज आपण दोन हजार तेवीस मध्ये करंटचा विचारलं जाऊ शकतं की यांच्या हक्कांसाठीचा सा, बाल हक्कांच्या साठीचा राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती आयुष्यमान खुराना तुम्हाला थोडक्यात एक दोन मिनिटांमध्ये सांगतो प्रमोशनचा सा पार्ट आहे पीएसआय फाउंडेशन ही बॅच सुरू आपली होणार आहे फक्त ची तयारी करून घेतली जाईल विशेषतः येऊ शकतात चार ऑक्टोबरला ही बॅच सुरू होते ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच असणार आहे फाउंडेशन बॅच म्हणून ओळखली जाते ऍडमिशन ओपन आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता देहवर्धे नावाने फाउंडेशनची बॅच आहे ची फॅकल्टीज तुम्हाला माहितीच आहेत सागर सर अर्थशास्त्र इतिहास स्वतः मी राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी माधव जगताप सर जी घेतात स्वप्नील हिवराळे सर गणित बुद्धिमत्ता अविनाश पत्तेवार सर विज्ञान आणि तंत्रज्ञान समाज सुधारकासाठी इप्पर सर आहेत प्रदीप मोरे सर मराठी व्याकरणासाठी ऋतुजा पवार सुद्धा सायन्ससाठी आपल्यासाठी काही वेध देणार आहेत रेवनाथ सर इंग्लिश साठी आहेत भोजने सर भूगोलासाठी आणि सुधीर ढोबळे सर मराठी व्याकरणासाठी आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत विशेषतः या बॅच चे कोण असणार आहेत निर्मल कुमार भोसले सर ज्यांची रँक दोन हजार वीस मध्ये पी एस आय दुसरी आहे सो so, या बॅचचा जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल हा जो नंबर दिसतोय तुम्हाला या नंबर नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता किंवा ऑफलाइन जर तुम्हाला चौकशी करायची असेल तर इन्फिनिटी अकादमी पहिला मजला मानकरवाडा पत्र्या मारुती चौक पुणे या ठिकाणी विजिट करू शकता चला पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन असं म्हणजे असे शक्यतो आपण वन लाइनर वरती फोकस करण्याचा प्रयत्न करतोय कारण की भरपूर मुलांची डिमांड होते की सर आम्हाला वन लाइनर्स पाहिजे जास्त डेप्थ मध्ये गेलो की पोरांना ते पण नको वाटतं मग नक्की कसं द्यायचं हाच प्रश्न मला पडतो बट मला पहिल्यापासून डेप्थ मध्येच द्यायला आवडतं आणि सुद्धा आपण या स्वरूपात दिलेले होते फक्त आपण आता लवकरात लवकर सेशन संपून जास्तीत जास्त सेशन घेण्याचा प्रयत्न करतोय नुकतीच मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे महिलांसाठीची योजना मध्य प्रदेशने कोणती सुरू केलेली आहे काय उत्तर असायला पाहिजे सांगायचं व्हेरी गुड व्हेरी गुड शुभांगी व्हेरी गुड आरबी व्हेरी गुड सुरेखा निलेश अश्विनी खूप छान लाडली बहना या नावाने ही योजना सुरू केलेली आहे तस आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा एक आहे बघा लाडली फाउंडेशन लाडली फाउंडेशन हे आपल्या महाराष्ट्राचं आहे बरं का ह्याच्यामध्ये एका पाठीमाग अभिनेत्याने लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही या फाउंडेशनला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ठीक so, आहे सो महाराष्ट्राचं लाडली फाउंडेशन आहे पण हे मध्य प्रदेशनी मार्च दोन हजार तेवीस मध्ये ही योजना सुरू केलेली होती दोन हजार तेवीस मध्ये आणि ह्या योजनेच्या अंतर्गत महिलांना मदत म्हणून दरमहा किंवा पर मंथ एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे पुढचा क्वेश्चन चला पुढचा क्वेश्चन ओनलायनर स्वरूपाचाच आहे ह्याच्यावर तर जास्त विश्लेषणाची तुम्हाला आवश्यकता नाही आणि एक हजारावरून त्यांनी ते वाढवलेलं आहे ओके त्यांनी आता ते लिमिट वाढवलेलं आहे बरोबर आहे बाराशे पन्नास पर्यंत त्यांनी हे लिमिट वाढवलेलं आहे मध्य प्रदेश सरकारने खालीलपैकी एक सण आसाम राज्यातील आदिवासी समूह समुदाय पेरणी हंगामामध्ये साजरा करतो राज्य तुम्हाला सापडला आसाम आहे आदिवासी समुदायात असला पाहिजे माहित तुम्हाला मग तिथला जो आदिवासी आहे तिवा नावाचा तिवा आदिवासी समुदाय त्यांची जी पेरणी होत असते पिकांची त्या पेरणीच्या हंगामामध्ये तो साजरा करतो कुठला असेल सांगा बरं तो त्याचं उत्तर असायला पाहिजे काय यंगली सण यंगली नावाचा जो सण आहे तो सण आसाममध्ये साजरा केला जातो आता यात जर बाकीचे ऑप्शन तुम्ही बघितले जो, जो लावण्यासाठी जर क्वेश्चन आला तर ते माहिती असू द्या अट्टकल पोंगल जो नावाचा आहे तो तामिळनाडू मध्ये साजरा केला जातो तामिळनाडू बुमचू नावाचा जो उत्सव आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर तो आहे मित्रांनो वेस्ट सिक्कीम म्हणजे पश्चिम सिक्कीम भागामध्ये बुमचू नावाचा उत्सव आहे आणि मतुवा उत्सव जो आहे हा भारतातल्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये साजरा केला जातो वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये साजरा केला जातो तर असे चार ऑप्शन होते जोरा लावायला जर प्रश्न आला ऑनलाईन जरी बाकीच्या अर्थाने आला तरी तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे पुढचा क्वेश्चन घेऊ आपण <coughs> त्याच उत्तर द्या मला डिसेंबर <coughs> दोन हजार बावीस मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादाचे नाव काय होते बघा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये असं ते स्पेसिफिक देतात महिना वर्ष आणि विचारतात की कुठलं अं चक्रीवाद तयार झालेलं होतं काय उत्तर असायला पाहिजे सांगा मला याचं नाव आहे मंदोस याचं उत्तर आहे मंदोस बाकीचे तुमच्या ओळखीचे आहेत पण त्यांनी स्पेसिफिक दिलं होतं की या महिन्यामध्ये या वर्षी सो मंदोस हे चक्रीवादळ आहे तोकते नाही मंदोस याचं उत्तर असलं पाहिजे मंदोस मग आता बंगालच्या उपसागरामध्ये ज्या वेळे निर्माण झालेलं होतं आंध्र प्रदेश सारख्या राज्यांना याचा फटका बसलेला होता अं याचं नाव जे आहे या चक्रीवादळाचं नाव युनायटेड अरब अमिराती म्हणजे संयुक्त अरब अमिराती या देशाने देण्यात दिलेलं होतं आणि याचा प्रॉपर अरबी भाषेमध्ये अर्थ होतो खजेना पेटी अरबी भाषेमध्ये याचा अर्थ काय होतो खजेना पेटी असा होतो सो so, वन लाईनर विचारतील कुणी नाव दिलं होतं युएन नाव दिलेलं होतं ठीक आहे त्यानंतर त्यानंतरनं निसर्ग चक्रीवादळ निसर्ग चक्रीवादळाला नाव कोण दिलं होतं म्हणजे हे चक्रीवादळ दोन हजार वीस मध्ये आलं होतं माहिती आहे तुम्हाला दोन हजार वीस मध्ये याचं नाव दिलं होतं बांगलादेशने बांगलादेशने तोपते चक्रीवादळ याचं नाव दिलेलं होतं म्यानमारने चक्रीवादळांना कोणत्या देश काय नाव देतो यावरती क्वेशन येतात तोकते म्यानमारने नाव दिलेलं होतं आणि आता रिसेंटली पाठीमाग आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनची परिस्थिती जी खराब सध्या सुरू आहे सध्याची जी आहे ते येल्लिनो मुळ आहेच आहे परंतु सुरुवातीला मान्सून यायला आपल्याला खूप उशीर झालेला होता याचं कारण काय बिपर जॉय नावाचं चक्रीवादळ बिपर जॉय याला नाव कुणी दिलं होतं मला कमेंट करून सगळ्यांनी सा सांगा बिपर जॉय हे नाव खालीलपैकी कोणत्या देशाने दिलेलं होत तर बऱ्यापैकी मला वाटतं की, वाट की आरबी यांनी सांगितलेलं आहे आरबी एकदा तुमचं नाव मला कळू द्या एकदा कारण की ते थोडं शॉर्ट फॉर्म मध्ये बोलायला मलाच कस तरी अनकम्फर्टेबल वाटतं तुमचं एवढं छान उत्तर तुम्ही देता सो तुमचं नाव घेऊन मला अप्रिशिएट तुम्हाला करायला आवडेल की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्तर देत असता प्रत्येक प्रश्नांची सो so, अशीच प्रोग्रेस मला तुमच्यामध्ये बघायची आहे मित्रांनो कारण की मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की याचं महत्व आता नाही करणार आता सध्या माहोल का सेवेचा काही प्रॉब्लेम नाही शेवटी कुठे यावं लागतंय कंबानीवरती जावं लागतंय आता त्याला डी संपली जिल्हा परिषदेतील परत नगर परिषदेतील त्या संपल्यानंतर काय कंबानीच आहे ना राहुल बनसोड राहुल बनसोड मला वाटतं की तुम्ही दोन हजार एकवीस पासून कंटिन्यू माझे लेक्चर करता म्हणजे तुमचं आरबी हे नाव मी जस्ट आता ऐकलं ह्याचा अर्थ असा नाही तुमचं नाव मला माहित होतं दोन हजार एकवीस पासून तुम्ही माझं सगळे सेशन करता व्हेरी गुड खूप चांगली तुमच्यामध्ये सुधारणा आहे बांगलादेश बेपर जॉयचं नाव कोण दिलं होतं बांगलादेश गुड त्या पुढचा प्रश्न सिंपल क्वेश्चन आहे असेही क्वेश्चन तुम्हाला फसवे पेपरला विचारले जाऊ शकतात <coughs> द्या उत्तर याचं वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक 1972 बद्दल दिलेली विधाने अभ्यास वन्यलाईफ प्रोटेक्शन जो ऍक्ट होता आपल्या भारतात मध्ये 1972 ला बनवलेला होता का दुरुस्ती केलेली आहे कारण की हा तुमच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे 1972 चा हा वन्यलाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 2022 मध्ये त्याला फिफ्टी इयर्स कंप्लीट होतायत 50 वर्षे होता त्याला पूर्ण होतायत त्यामुळे 1972 चा हा कायदा त्यामध्ये आता दुरुस्ती केलेली आहे त्याबद्दल विधाने विचारात घ्या असं हे म्हणतंय सो ये पहले कसा है? है। हे विधान पहिलं कसं आहे बरोबर आहे त्यापुढे दुसरं हे विधेयक वन्यजीव आणि वन्य वनस्पतींच्या म्हणजे वाईल्ड लाईफ ज्या आहेत किंवा ज्या प्लॅन्ट आहेत वनस्पतींच्या लुप्त प्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करारासंदर्भात भारताच्या दायित्वांना लागू करत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही अशा प्रजाती आहेत ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत त्यासाठी भारताची पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना तर ते उत्तरदायित्व ज्याला आपण म्हणतो त्याला लागू करतो या विधेयकाद्वारे केंद्र सरकारला व्यवस्थापन प्राधिकरण नियुक्त सक्षम करण्यासाठी कलम एकोणपन्नास ई समाविष्ट करण्यात आलेले आहे म्हणजे जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्यामधलं कलम एकोणपन्नास ई हे नवीन त्यामध्ये कलम जोडलेलं आहे आणि विशेषतः आय एम पी मी चौथं स्टेटमेंट तुम्हाला करून देतोय की या कायद्याच्या तरतुदीच्या उल्लंघनासाठी सामान्य उल्लंघनासाठी ज्या अगोदरची शिक्षा पंचवीस हजार रुपये होती ती शिक्षा आता वाढवून तुम्हाला दंड एक लाखांपर्यंत वाढवलेला आहे सो so, चारही विधानं याच्यामधली आपल्याला बरोबर योग्य विधान होती एबीसीडी हे याचं उत्तर असलं पाहिजे ओके वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट तुम्हाला माहीत असलाच पाहिजे त्यामध्ये केलेली ही दुरुस्ती यामध्ये खूप साऱ्या दुरुस्त्या झाल्या जसं की साइट्स नावाचं जे आपल्याकडे एक संस्था आहे या साईट्सच्या अंतर्गत परिशिष्टांमध्ये जे सूचीबद्ध केलेले प्रजाती आहेत तर त्या नवीन अनुसूची करण्याची त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा पर्पज ह्या दुरुस्तीचा करण्यात आलेला आहे जेव्हा पर्यावरण घडामोडी मी डिटेल मध्ये तुमचं घेईल त्यावेळेस अजून जास्त विस्ताराने मला चर्चा करायला स्पेस मिळेल पुढचा क्वेश्चन उत्तर द्या मला चला सगळ्यांनी उत्तर द्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या ओके केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्याला आपण म्हणतो सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे दोन हजार बावीस च्या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित असणारे देशातील शहर कोणते हमकाच प्रश्न असे विचारले जातील उत्तर पाहिजेत मला पटपट उत्तर पाहिजेत यामध्ये क्रमांक लागतो पहिला दिल्लीचा ओके दिल्लीचा क्रमांक लागतो वन लाईनर विचारला जाईल परंतु शहरांचा सिक्वेन्स सुद्धा पेपरला विचारला जाऊ शकतो मग यामध्ये पहिलं जे आहे ओके पहिलं जे आहे ते एक नंबर दिल्ली आहे सर्वात प्रदूषित दिल्ली नंतर ना दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे कोणाचा फरीदाबादचा फरीदाबाद हे शहर आहे हरियाणामध्ये फरीदाबाद हरियाणा हरया करतो तिसरं आहे ते म्हणजे कोणतं गझियाबाद आता गझियाबाद कोणाला माहित नाही असं शक्यता नसेल मुव्हीज वगैरे तुम्ही बघता उत्तर प्रदेश मधला आहे चौथ आहे पाटणा बिहार मधलं आणि पाचवं आहे ते म्हणजे मुजफ्फरपूर मुझफ्फराबाद नाही बर का मुजफरपूर हे सुद्धा येतं बिहारमध्ये हे सगळी सर्वात पाच काय दूषित शहर आहेत सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार आणि याच अहवालानुसार जर तुम्ही बघितलं तर दोन हजार बावीस मध्ये सर्वात स्वच्छ शहर कोणतं ठरलं होतं श्रीनगर सर्वात स्वच्छ श्रीनगर आहे आणि नागालँड मधलं कोहिमा म्हणजे कोहिमा हे कुठे येतं नागालँड मध्ये यांना संयुक्तपणे सर्वात स्वच्छ शहर म्हणून केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाने ठरवलेलं आहे आणि सर्वात प्रदूषित कोणता आहे दिल्ली आहे हेही पेपरला विचारलं जाऊ शकतं बऱ्यापैकी मुलांचे उत्तर बरोबर येत आहेत काही जरी चुकले तरी पण तुम्ही त्याला करेक्ट करून घेतलं पाहिजे त्यापुढं <coughs> नुकतेच यात सो ओके okay, हे एक सरोवर आहे बघा या यात सो या सरोवराला जैवविविधता वारसा स्थळ बायोडायव्हर्सिटी हेरिटेज प्लेस ज्याला आपण म्हणतो म्हणून घोषित केलेला आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे हे साधं सोपं आहे वाचलं असेल भरपूर वेळा तुम्ही तर लडाख हे कुठलं आहे लडाख या ठिकाणचं आहे जैवविविधता वारसा स्थळ या यात सो यांना घोषित केलेलं आहे तर यावरती वन लाईनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे या जे आहे का हे लडाखचं पहिलंच जैवविविधता वारसा स्थळ आहे बर का बायोडायव्हर्सिटी म्हणजे वारसा स्थळ पहिलंच आहे यातसो हे सरोवर जे आहे हे चार हजार आठशे वीस मीटर एवढ्या उंचीवरती आहे एवढ्या उंचीवरती हे सरोवर लोकेट असलेलं आपल्याला सांगता येऊ शकतो आणि काळ्या मानेचा जो क्रेन जो आहे पक्षी त्याचं प्रजनन स्थळ म्हणून याच्याकडे बघितलं जातं म्हणून त्याला पक्ष्यांचे नंदनवन म्हणून सुद्धा लडाखमध्ये त्याला ओळखलं जातं कुठल्या या मग अर्थाने आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी हा एक शब्द आला जैव विविधता हा दिवस आपण कधी साजरा करतो सांगा मला दरवर्षी बावीस मे ला मग आज आपण सप्टेंबरला आहोत तर आपल्या साठी किंवा सरसेवेसाठी कुठल्याही यावरती इक्वेशन आरामात विचारला जाऊ शकतो तर बावीस मे हा आपण बायोडायव्हर्सिटी डे सेलिब्रेट करतो त्याची थीम ही तुम्हाला सांगून देईल मी दोन हजार तेवीस ची दोन हजार तेवीस ला जो आपण साजरा केला होता त्याची थीम काय होती बघा फ्रॉम एग्रीमेंट टू ऍक्शन फ्रॉम एग्रीमेंट टू ऍक्शन अशी होती ठीक आहे जैवविधता ऍक्ट बायोडायव्हर्सिटी ऍक्ट भारतामध्ये दोन हजार दोन ला बनवण्यात आलेला होता पृथ्वी पृथ्वीचं जे विषववृत्त आहे जे सर्वात मोठं अक्षरवृत्त म्हणून ओळखलं जातं तर या पृथ्वीच्या विषववृत्तावरती सर्वात जास्त म्हणजे पाच डिग्री उत्तरेला आणि पाच डिग्री दक्षिणेला ज्याला आपण डोलड्रम्स असं म्हणलो जातो बघा या भागामध्ये सर्वात जास्त काय असते बायोडायव्हर्सिटी असते जिथं पोलकडे तुम्ही जाता इकडे नॉर्थ पोल असेल किंवा इकडे साऊथ पोल असेल तर बायोडायव्हर्सिटी कशी होते कमी कमी होत जाते बट पृथ्वीच्या अं विषवृत्तावरती इक्वेटरवरतीच सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी आपल्याला सांगता येऊ शकते तर हे असं ययोत्सव सरोवर जे आहे लडाखमधले ज्याला पहिल्यांदा वारसा वारसास्त्र म्हणून घोषित केलेलं आहे त्यानंतर ना सतराव्या नंबरचा प्रश्न उत्तर द्या मला महत्वाचा आहे हा पॉइंट विचारला जाऊ शकतो बघा नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा ओके नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा द्वारे धारा दोनशे तेवीस हा एक बघा कार्यक्रम आहे धारा नावाचा एक कार्यक्रम आहे याचा आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं होतं ह्याचं उत्तर काय असेल याचं उत्तर काय असायला पाहिजे तर याचं उत्तर असला पाहिजे पुणे बर का पुण्यामध्ये ह्याचं आयोजन केलं होतं विशेषतः नमामी गंगे हा एक कार्यक्रम तुम्हाला माहितीच आहे मोदी सरकारने पाठीमाग सुरू केला होता गंगा योजनेच्या संदर्भामध्ये या नमामी गंगे योजनेअंतर्गत पर योग हा एक कार्यक्रम आहे तो पुण्यामधली मुळामुठा ह्या दोन महत्वाच्या नद्या आहेत तर या मुळामुठा नदीच्या काठावरती करण्यात आलेलं होतं हे सत्र होतं घाट माहित असलं पाहिजे विशेषतः जागतिक जल दिन जो आहे आपल्या भारतातला वॉटर डे ज्याला आपण म्हणतो जागतिक वर्ल्ड वॉटर डे वर्ल्ड वॉटर डे कोणत्या वर्षी असतो सॉरी कोणत्या दिवशी असतो बघा ही महत्वाची ट्रिक तुम्हाला मी सांगितली होती एकवीस बावीस आणि तेवीस आणि चोवीस पण सांगितलं होतं पण सगळे कुठले आहेत हे मार्चचे आहेत वन दिवस जल दिवस हवामान दिवस आणि चोवीस मार्च जो आहे हा कोणता क्षयरोग दिवस वनजला हवा मग त्याच्यामधला ओर्ट, वर्ल्ड वॉटर डे कधी असतो बावीस मार्चला असतो त्या निमित्ताने कॅच द रेन ही एक मोहीम सुरू केलेली होती कॅच द रेन म्हणजे वॉटरचं हार्वेस्टिंग म्हणजे पावसाची एकतर आजकाल शक्यता खूप कमी असते सो पाणी साठवून ठेवलं पाहिजे <coughs> तर या दृष्टिकोनातून कॅच द रेन ही मोहीम सुरू केलेली होती या मोहिमेच्या अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये नैसर्गिक काही फिलर असावेत अशी शिफारस करण्यात आली होती आणि त्यामधला दुसरा जो पर्याय दिसतोय तुम्हाला ग्वाल्हेर दिसतोय हे मध्य प्रदेशमध्ये येतं एम पी मध्ये दोन हजार चोवीसचा म्हणजे दहा दोन हजार चोवीस जे आहे याचं आयोजन कुठे केलं जाणार आहे ग्वाल्हेर या शहरामध्ये मध्य प्रदेशच्या असाही क्वेश्चन पेपरला विचारला जाऊ शकतो त्या पुढचा अठरावा क्वेश्चन थँक्यू सर फॉर युअर इफर्ट्स तलाठी पेपरला खूप झाली आपल्या थँक्यू 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 सो मच मी पण तुम्हाला म्हणेल तुम्हाला जास्त आपण आपले इफर्ट्स कुठे दिसतील तुम्हाला आगामी कालावधीमध्ये कंबाईन किंवा राज्य सेवेला तलाठीला तर आहेच तलाटीला मी अनालिसिसच घेतलं पण त्याचा फायदा झाला हे तुम्ही मला सांगितलं मी पण तुम्हाला मनापासून आभार मानतो चला उत्तर द्या मला काय म्हणतात चिमणी उडाली काय भुरु तसलं काय म्हणणार चिमणी उडाली वनात गेली पाणी प्याली हवामान बादल आणि क्षयरोग झाला एकवीस मार्च पासून डे व्हेरी गुड आय एप्रिशिएटिव्ह सगळ्यांनी ठेवा रे चला कोणत्या राज्य सरकारने नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये कावेरी दक्षिण कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य अधिसूचित केलेले आहे साध्या गोष्ट दक्षिणेकडचं राज्य असेल तर कुठलं राज्य आहे तामिळनाडू हे राज्य कोणतं आहे तामिळनाडू करेक्ट करून घ्या कर्नाटक नाही तर ते कोणतं आहे तामिळनाडू आहे आता तामिळनाडू मधलं हे सतरावं वन्यजीव अभयारण्य आहे का कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य सतरावे आहे विशेषतः वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे एकोणीसशे बहात्तरचा या अधिनियमाच्या कलम नंबर सव्वीस नुसार या अभयारण्याची स्थापना केली जाते डिटेल मध्ये विचारलं तर माहीत असू द्या वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या अंतर्गत याची स्थापना केली जाते मग कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य जे आहे यामध्ये तुमचं कन्फ्युजन कुठं असणार होतं फक्त तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कारण की एक महत्वाची नदी आहे भारतामधली कावेरी नदी माहित असेल तुम्हाला द्वीपकल्प जे आहे भारताचं द्विपकल्प या द्वीपकल्पावरची अं गोदावरी आणि कृष्णा गोदावरी आणि कृष्णा या दोन महत्वाच्या नद्या आहेत यांच्या नंतरनं तिसरी मोठी नदी द्वीपकल्पावरची कुठली ओळखली जाते कावेरी नदी ओळखली जाते तामिळ तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमधून हो ती वाहते विशेषतः तिचा उगम कर्नाटक मधल्या तळकावेरी या ठिकाणी होतो आणि या नदीची एकूण लांबी किती आहे सातशे पासष्ट किलोमीटर सेवन सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर ही तिची लेंथ आहे त्याच्या उपनद्या तुम्हाला मी सांगतो दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं यस कावेरीला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं शिमशा असेल हेमावती असेल अर्कावती असेल लक्ष्मण तीर्थ असेल काबिनी भवानी लोकपावनी आणि सुवर्णावती या सगळ्या उपनद्या कावेरी नदीच्या आहेत आली इन्फॉर्मेशन म्हणजे शब्द आला म्हणून त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितली कारण याचा फायदा तुम्हाला तुमच्या जिओग्राफीमध्ये सुद्धा होऊ शकतो पुढचा प्रश्न घ्या एकोणीस नंबरचा वन आहे बरोबर आहे निलेश सर व्हेरी गुड भारतीय रेल्वेने विचारलंय त्यांना भारतीय रेल्वेने कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जक बनण्याचे लक्ष ठेवण्यात आले म्हणजे उत्सर्जक म्हणतो आपण तर शून्य कार्बन उत्सर्जक बनण्याचं टार्गेट भारतीय रेल्वेने कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेलं आहे ते वर्ष आहे दोन हजार तीस ते वर्ष आहे दोन हजार तीस लाईनर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो येस व्हेरी गुड सगळ्यांचे उत्तर बरोबर येत आहेत आणि ही घोषणा कोणी केली होती अश्विनी वैश वैष्णव यांनी लोकसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये दिलेले होते तुम्हाला माहिती असतील की लोकसभेमध्ये सुद्धा तीन प्रकारचे प्रश्न असतात तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न तारांकित प्रश्नांची उत्तरं तोंडी स्वरूपात दिली जातात अतारांकित ची लेखी स्वरूपात दिले जातात आणि मंत्र्यांना ते उत्तर किमान तीन महिन्यांमध्ये लेखी स्वरूपात द्यावं लागतं आणि अल्पसूचना प्रश्न सुद्धा तोंडी स्वरूपातच दिलेले जाऊ शकतात वन लाईनर आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे कोणता की जगामध्ये सर्वात जास्त कार्बनच उत्सर्जन करणारा देश कोणता आहे ओके okay. आणि भारताचं येस व्हेरी yes, गुड भारताने हे जे लक्ष आहे इंडियाने हे लक्ष आहे कार्बन उत्सर्जन शून्य बनण्याचं दोन हजार सत्तर पर्यंत पूर्ण करायचं आहे असं टार्गेट ठेवलेलं आहे पण त्यांनी मेन्शन केलं रेल्वे म्हणून दोन हजार तीस मग या विषयी अजून काही फॅक्ट मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला भारताची जे रेल्वे आहे त्यांनी ऊर्जा कार्यक्षम टेक्नॉलॉजीवरती वापर करायचा ठरवलेला आहे तसेच अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज खरेदी करायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे विशेषत डिझेलवरून इलेक्श इलेक्ट्रिक ट्रॅक ट्रॅकवरती स्थलांतर करण्याचा सुद्धा निर्णय हा रेल्वेने घेतलेला आहे चायना हे सर्वात जास्त कार्बनचं उत्सर्जन करणारा देश आहे व्हेरी व्हेरी गुड जगामधला पहिला हो का मी तुम्हाला विचारतो जगातला पहिला कार्बन झिरो कार्बन कंट्री कोणता आहे फर्स्ट झिरो कार्बन कंट्री तो आहे भूटान तो कोणता आहे भूटान आहे माहित असलं पाहिजे भारतातलं पहिलं झिरो कार्बन व्हिलेज जे आहे ते कोणतं आहे फर्स्ट व्हिलेज झिरो झिरो कार्बनच पल्ली नावाचं पल्ली तर हे जम्मू मध्ये येतं त्या अर्थाने तुम्हाला फॅक्ट कव्हर कव्हर करून देतोय भारतातला पहिला जिल्हा झिरो कार्बनच्या संदर्भामधला ब्रह्मपुत्रा नदीमधचं एक महत्वाचं बेट आहे बघा माजुली नावाच आसाम मध्ये येतं हे माजुली बेट ठरलेलं आहे आणि झिरो कार्बन सिटी जी आहे ती कोणती आहे सांची स्तूप तुम्हाला माहित असेल ना हे मध्य प्रदेश मध्ये येतं अशा चार पाच फॅक्स या अर्थाने कव्हर करण्याचा मी प्रयत्न तुम्हाला केला यस भूटान झिरो कार्बन कंट्री फर्स्ट विलेज पल्ली जम्मू जम्मू मध्ये डिस्ट्रिक्ट पहिला माजुली आणि पहिली सिटी कोणती आहे सांची गुड त्यापुढ विसावा प्रश्न चला पाच क्वेश्चन आपले राहिलेले आहेत पटपट आपण संपू सन दोन हजार तेवीस सालचा वन्यजीव संरक्षण पुरस्कार जो आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड जो आहे हा खालीलपैकी कोणाला मिळाला महिलांची कामगिरी असताना आपल्याला माहित असलं पाहिजे आलिया भट्टचा काही संबंधच नाही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन बद्दल आलिया भट्ट कधीच काम, काम करणार नाही बाकी आसिफ शेख हे असणार नाही त्यांनी महिलेला मिळालेला आहे असं पण नाही मेन्शन केलेलं कोणाला मिळालेलं आहे सो so, हे हो ना तर आलिया मीर हे नाव विसरू नका आलिया मीर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जम्मू काश्मीरच्या आहेत या आणि जम्मू काश्मीरच्या पहिल्याच अशा महिला आहेत की अशा स्वरूपाचा त्यांना पुरस्कार मिळालेला होता कारण की वन्यजीव बचाव पथकाचा भाग असणाऱ्या वाईल्ड लाईफ संस्थेसाठी त्या काम करतात म्हणून त्यांचं नॉमिनेशन या पुरस्कारासाठी करण्यात आलेलं होतं ठीक आहे सिंपल क्वेश्चन होता वन लाईनर त्याच्या अगोदर मी तुम्हाला पटपट सांगतो डिपार्टमेंटल पी एस आय ची बॅच सुरू होते बघा सप्टेंबर पासून फीस दोन हजार नऊशे नव्याण्णव आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी सगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे तीस टीम पुन्हा एकदा आहे सगळ्या टीमला मी परत मला वाटतं की रिपीट इंट्रोड्यूस करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला प्रत्येकाबद्दल माहिती आहे मगाच्या सुद्धा मी क्रिएटिव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं की कोणते कोणते टीम तुम्हाला इथं शिकवणार आहे हा जो नंबर आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा पुढचा नंबर पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन तर यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता येस येस पेटा अवॉर्ड कोणाला मिळालाय आलिया भट गुड पुढचा क्वेश्चन हा असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात वन वर सुद्धा एकशे आठवी भारतीय विज्ञान काँग्रेस बाबत जे आहे इंडियन सायन्स काँग्रेस दिलेल्या विधानातून चुकीचे असणारे विधान तुम्हाला निवडायचं होतं त्याला उत्तर काय असायला पाहिजे चार विधान दिले चुकीचं तुम्हाला निवडायचं आहे इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त पोहोचवण्याचा जा माझा उद्देश होता या प्रश्नाच्या माध्यमातून या परिषदेचे आयोजन एकशे आठव्या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते मित्रांनो पहिलेच विधान कसं चुकीचं आहे बाकीचे वाचण्याची आवश्यकताच नाही पहिलंच विधान चुकीचं आहे कारण की याचं आयोजन तीन जानेवारी इथं लिहितो साईडला मी तीन जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार तेवीसच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं होतं नागपूरला नागपूरमध्ये करण्यात आलेलं होतं याच आयोजन सो पहिलं विधान कसं आहे चुकीचं आहे दुसरं थीम विचारले जाऊ शकते या परिषदेची संकल्पना महिला सक्षमीकरण वुमेन एम्पॉवरमेंट सह सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी होती इथे एक क्वेश्चन बनतोय सेपरेट या परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर विजयालक्ष्मी सक्सेना या असून पंतप्रधान मोदींनी या परिस्थितीचं अभासरीत्या म्हणजे रित्या, रित्या उद्घाटन केलेलं होतं बरोबर आहे आणि भारतामधली पहिली विज्ञान काँग्रेस जी आहे एकोणीसशे चौदा मध्ये सुरू झाली होती कोलकाता या ठिकाणी स्टेटमेंट यामधलं राईट आहे सो पहिलं चुकीचं होतं त्याबद्दल मी करेक्शन करून तुम्हाला सांगितलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं दोन बावीसावा प्रश्न आणि एकशे सातवी आहे ज्या अगोदरची दोन हजार वीस ची एकशे सात नंबरची ती बँगलोर या ठिकाणी भरली होती एकशे अठ्ठावी कुठं नागपूरमध्ये आपल्या महाराष्ट्रात फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मेटा कंपनीने आता मेटा कंपनी तुम्हाला माहितीच अगोदर जे फेसबुक होती त्याचंच नाव काय झालं होतं मेटा झालं होतं या कंपनीने त्यांच्या नवीन भाषा मॉडेल कोणतं विकसित केलेलं आहे त्याचं नाव काय रिसेंटली आहे सगळे त्यांचे भाषा मॉडेल आहेत कोणते कोणते गॅलेक्टिका आहे ब्लेंडर बोट आहे लामा सुद्धा आहे परंतु हे ऑलरेडी दोन काय केले होते डेव्हलप केलेले होते रिसेंटली दोन हजार ला, तेवीस लामा नावाचं काय केलेलं आहे नवीन भाषेचं मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे यस उत्तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असायला पाहिजे गॅलेक्टिका आणि ब्लेंडर बोट नंतरचं मेटाचं हे तिसरं काय होतं लँग्वेज किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल होतं आपल्याला हेही मेन्शन करावं लागतं पुढचा प्रश्न वन <coughs> लाईनर <coughs> आहेत सो पटपट आपण कव्हर करूया संपून जातील आपले क्वेश्चन आणि तुमचे रिव्हिजन पण तेवढं होईल भारतातील थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान ओके okay? थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वापरून बांधलेले पोस्ट ऑफिस कोणत्या शहरामध्ये आहे थ्री डी टेक्नॉलॉजीचा वापर करून जे पोस्ट ऑफिस बांधलं गेलं भारतामधलं ते कुठं आहे व्हेरी गुड ते बेंगलोर मधलं आहे त्याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक चार लार्सन अँड टुब्रो ही जी कंपनी आहे लार्सन अँड टुब्रो या कंपनीच्या माध्यमातून ही थ्री डी प्रिंट केलेली आहे विशेषत त्रिमितीय ज्याला आपण म्हणतो थ्री डी नावाचा त्याच्यात तीन तीन बाजू त्याच्यामध्ये असणार एक म्हणजे मुद्रण असेल किंवा ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असेल या क्षेत्रामधले एक हेक हे टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये एकावर एक थर देत जाऊन वस्तू तयार केली जाते त्याला थ्री डी टेक्नॉलॉजी असं म्हणलं जातं सो so, बँगलोर ऑनलाईन इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यापुढचा चोवीसावा प्रश्न येस <coughs> त्रेचाळीस yes, डे बरोबर आहे भारताची पहिली एकात्मिक रॉकेट सुविधा ज्याला आपण इंटिग्रेटेड रॉकेट फॅसिलिटीज ज्याला म्हणतो इंटिग्रेटेड रॉकेट फॅसिलिटीज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे कोणतं राज्य असणार आहे मित्रांनो सांगा हे तेलंगणामध्ये <coughs> ओके तेलंगणामध्ये विशेषत तेलंगणामध्ये शहर जे आहे ते, okay, ते, ते थे है थे हैदराबाद शहर जर विचारलं तर हे सुद्धा माहीत असू द्या हैद्राबाद हैदराबाद मध्ये हे सुरू होणार आहे तेलंगणा कारण तेलंगणाचे उद्योग मंत्री रामाराव रामाराव यांनी याची ये घोषणा केलेली होती पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असलं पाहिजे त्या पुढचा प्रश्न सियाचीन मध्ये पहिल्या महिला आर्मी ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी खालीलपैकी कोणाला मिळाली सियाचीन खूप बर्फाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पहिली महिला आर्मी ऑफिसर म्हणून कोणी काम केलेलं आहे मित्रांनो शिवा चौहान आय एम पी आहे हा प्रश्न ह्याला मी आय एम पी करून देतोय कुठेतरी विचारला जाऊ शकतो आगामी पूर्व आणि मुख्यमध्ये शिवाज चौहान ह्याचं उत्तर असलं पाहिजे जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखली जाते सियाचीन म्हणून उत्तर ह्याच शिवाज चौहान पाहिजे याच्यामध्ये बाकीचे पण आहेत परंतु त्या रिटायर्ड नाहीत जसं प्रीती चौधरी जे आहेत त्या ऑलरेडी होत्या दोन हजार तीन त्या रिटायर झालेल्या होत्या एकंदरीत असे प्रश्न आज आपण घेतलेले आहेत बघा मला वाटतं प्रश्नांचं दृष्टिकोनातून ॲनालिसिस एवढं सफिशियंट आहे जर हेच अनालिसिस कंबाईनला घेतलं तर एवढ्या वेळामध्ये एका तासामध्ये आपले मोजून फक्त मला वाटतं आठ नऊ क्वेश्चन होतात फक्त दरवेळेस बट हे आपण थोडं फास्टच्या स्वरूपामध्ये घेतोय सो सगळ्यांनी पीडीएफ डाऊनलोड करा पीडीएफ ची प्रिंट काढा आणि फक्त एकदा लेक्चर बघा म्हणजे तुम्हाला जे तुम्ही पुस्तकातून कंटेंट वाचणार आहे तो क्वेशनच्या माध्यमातून कव्हर चांगला होईल आणि तुमच्या डोक्यामध्ये फिट बसेल बाकीच्या ॲनालिसिस मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आताच काल निकाल लागला बघा लिपिकचा आणि टंक त्या अर्थाने मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे यामध्ये टीम पुन्हा तीच आहे निर्मल कुमार भोसले सर असतील प्रदीप मोरे सर असतील नाळे सर असतील मराठी इंग्रजीसाठी सागर सोनोने सर असतील मी स्वतः असेल त्यानंतर हिरवळी सर असतील हिवराळे सर असतील सॉरी ढोबळे सरास्तिल, सर असतील भुजने सर असतील इप्पर सर असतील आणि माधव जगताप सर विशेषतः अविनाश पत्तेवर सर असतील हे सगळी टीम आहे तुम्हाला सो याच्यासाठी तुम्ही हे जे नंबर दिलेला आहे तर याच्यावरती कॉल करू शकता हे दोन नंबर तुम्हाला इन्क्वायरी करू शकता बॅच बद्दल इन्फॉर्मेशन विचारू शकता ऑफलाईन सुद्धा येऊ शकता आता मी भरपूर वेळ बऱ्यापैकी मानकरवाड्यामध्येच असतो सो काही लोकांना जर आता पुढच्या काही एक्झामसाठी तयारी करायची काय अडचण जर येत असेल तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता बऱ्यापैकी मुलांकडे माझे नंबर तर आहेतच परंतु जर पॉसिबल झालं तर मी कॉल घेत असतो नसेल तर मग मेसेज करत चला ऑफलाईन आणि ऑनलाईन ही बॅच असणार आहे अठरा सप्टेंबरला ही बॅच सुरू होते या बॅच ची ऑनलाईन फीज काय असणार आहे एकोणीशे नव्याण्णव आणि ऑफलाईन फी असणार आहे चार हजार नऊशे नव्याण्णव शक्यतो भरपूर सारी मुलं ऑनलाईनच्या माध्यमातूनच आपल्यासोबत जोडली गेलेली आहेत तर ऑनलाईनची जी मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्ही कन्व्हे केला पाहिजे सो मला सांगा एकदा सगळ्यांनी की हा सेशन आता मला वाटतं तिसरं सेशन होतं या सेशनचा तुम्हाला नक्की फायदा होतोय हे मला आहे तुम्हाला माहिती असं नसो कारण की ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी तुम्हीच मला म्हणता की सर सेशनचा फायदा झाला त्यामुळे ज्या गोष्टी आपण आतापर्यंत करतोय ते प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आणि तुम्हाला मी त्या दिवशी मेसेज टाकलो ग्रुपवर ऍक्टिव्ह मोड ऑन ह्याचा अर्थ काय आता सगळ्या गोष्टी पूर्व परिस्थितीमध्ये येणार आहे सो काही अडचण अजिबात कोणालाही येणार नाही बिंदासपणे फक्त अभ्यास करा तुमच्या अभ्यासाची आवश्यकता आहे आठवड्यामधून दोन सेशन असे आपले होत असतात शेड्यूल ज्या आपण करतो युट्यूबचं त्यावेळेस लक्ष देत चला सेशन शक्यतो लाईव्ह करा कारण की आपण म्हणतो की सर नंतर बघतो परंतु नंतर बघण्याच्या भानगडीमध्ये आपलं असं होतं कधी कधी की सेशनच राहून जातं बघायचं ते खूप मग बघणं एक तास वगैरे कसं ऐकायचं सरांना वगैरे असं होतं सो शक्यतो फ्लो मध्ये एखादं सेशन जर तुम्हाला पॉसिबल होत असेल अटेंड करता आला करता येत असेल तर नक्की करा लेक्चर झाल्यानंतर नेहमी तुमच्या प्रतिक्रियांचं मी स्वागतच केलेलं आहे तुमच्या प्रतिक्रियां प्रतिक्रिया जी आहेत या माझ्यासाठी कॉन्फिडन्स असणार आहेत पुन्हा एकदा आपण त्याच जोमाने कारण की त्या दिवशी तुम्हाला मी म्हणलो होतं की मला वाटतं एक महिन्याभरापूर्वी पोस्ट टाकली होती ग्रुपवरती की ह्या क्लर्कचं कट ऑफ एकच लागणार आहे आता तुम्हालाही माहीत असाल मी बी मला वाटतं एक महिन्याभरापूर्वी ती पोस्ट मी पुन्हा एकदा रिफॉरवर्ड केली तुम्हाला अंदाज आला असेल तसंच मी तुम्हाला एवढं पण सागितलेलं आहे की पाठीमागच्या पाच वर्षांमधल्या सर्वात जास्त पी एस आयच्या जागा ह्या यावर्षी येण्याची जास्त शक्यता आहे सो त्यासाठी आपलं इफर्ट्स आपलं काम किंवा आपलं जे काही जबाबदारी आहे ते आपण पूर्ण केली पाहिजे लवकरच पुढच्या सेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण भेटू सगळ्या पीडीएफ एकत्र करत चला सेपरेट एक फाईल बनवा हे तुम्हाला शेवटी सगळ्यात जास्त एवढं फायदेशीर ठरल की तुम्हाला चालू घडामोडीची भीती मनामधून सगळी निघून जाईल काही शंका नसतील तर एक तासात सेशन झालेलं आहे आपण आज थांबतोय पुढच्या सेशनला आपण नक्की भेटूयात थँक्यू सो मच